जगातल्या पहिल्या 10 कर्करोगामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडणारा किडनीचा कॅन्सर आहे असं समजला जातो. डॉक्टर, या आजाराची काय कारणं आहेत आणि हा आजार टाळता येऊ शकतो का, काय सांगाल आपण? खरं तर अतिशय पिनपॉइंटेड, ज्याला म्हणता येईल तसं, या किडनी कॅन्सरचं कारण अजून समजलं नाही आहे. परंतु बरीच कारणं तशी असू शकतात असा निष्कर्ष अमेरिकन कॅन्सर सोसायटीने काढला आहे. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली सिगारेट आहे, स्थूलता आहे, वाढलेला रक्तदाब असणार, किंवा ब्लड प्रेशरचे रुग्ण असतात, किंवा हार्मफुल सबस्टन्सेस किंवा घातक रसायनांचा परिणाम शरीरावरती होतो. याच्यामध्ये कॅडमियमचा एक विशेष उल्लेख केलेला आढळतो. आणि विविध प्रकारचे किडनीचे वाढलेले आजार जर व्यवस्थित ट्रीट केले नाहीत तर हे या किडनीच्या कॅन्सरमध्ये मात्र परिवर्तित होताना दिसतात. स्वाभाविकच सिगरेट पिणारी मंडळींना सिगरेट सोडणे किंवा स्थूलता असणाऱ्या मंडळींना वजन कमी करण्याचा सल्ला स्वाभाविक दिला जातो. केवळ कॅन्सरच नव्हे तर अनेक आजारांचं हे धोकादायक कारण समजलं जातं. इथे महत्त्वाचा विषय मला नोंदवायचा आहे, तो म्हणजे हाय ब्लड प्रेशरचा इथे उल्लेख या मंडळींनी केलेला आहे. तर हाय ब्लड प्रेशरचा डायरेक्टली कॅन्सरशी संबंध आहे का, तर याचं उत्तर हो आणि नाही असंही सांगता येईल. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे कॅन्सर होतो का, ब्लड प्रेशर देणाऱ्या औषधांमुळे कॅन्सर होतो, हे अजून काही सुनिश्चित ठरलेलं नाही आहे. परंतु एक गोष्ट नक्की की ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांमध्ये कॅन्सरचा धोका आहे, भले तो औषधांनी असेल किंवा या आजारामुळे असेल. तर अशी कुठली तरी औषधं त्याबरोबर सातत्याने देण्याची गरज आहे की जेणेकरून शरीरामध्ये पेशी विभजन आणि त्याची प्रक्रिया ही कायमस्वरूपी सुरळीत राहिली पाहिजे. ती अजिबात विस्कळीत होता कामा नये, त्याचा कंट्रोल कुठेही जाता कामा नये, आणि या ठिकाणी मात्र आयुर्वेदीय रसायनांचा महत्त्वाचा उपयोग होतो. विविध प्रकारचे किडनीचे आजार, मग सातत्याने होणारे किडनीमध्ये होणारे खडे, ज्याला युरोलिथियासिस म्हणतात, की सातत्याने किडनीमध्ये स्टोन्स होत असतात, वरचेवर किडनीमध्ये पूय निर्मिती होत असते, किंवा पायलोनेफ्रायटिस म्हणतात, क्रॉनिक युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सारखे सामान्य दिसणारे आजार असतात, आणि यातून पुढे ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस असेल आणि अशी काही पार्श्वभूमी असेल, तर दुर्दैवाने अशा मंडळींची किडनी ही नंतर फेल होते किंवा मूत्रपिंड निकामी होणं असं आपण म्हणतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीमुळे किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे की आयुर्वेदाची औषधं ही कधीही कुठल्याही पेशींना मारक नसतात किंवा कुठल्याही जीवाणूंना किंवा विषाणूंना मारक नसतात. ज्या वेळेला ही औषधं दिली जातात त्यावेळेला शरीरामध्ये त्या त्या अवयवाची व्याधिप्रतिकार शक्ती निर्माण केली जाते, त्या त्या अवयवांच्या पेशीस्तरावरती ही औषधं काम करतात, त्या त्या अवयवांचं पेशी विभजन हे नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं विकृतीकरण जर सुरू झालं असेल तर ते थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रकृतीची स्थापना करत असतात. त्यामुळे किडनी फेल झालेला रुग्ण असेल किंवा ब्लड प्रेशरचा रुग्ण असेल किंवा प्रमेही असेल ज्याला डायबिटीस आहे किंवा वारंवार पूय निर्मिती होतीये, वरचेवर युरिन ट्रॅक इन्फेक्शन्स होत आहेत, अशा वेळेला सुद्धा आयुर्वेदीय चिकित्सेने हे आजार बऱ्यापैकी आटोक्यात आणता येतात, किंबहुना कित्येक यापैकीचे आजार पूर्णपणे बरे केले जातात. किडनी फेल्युअर सारखा आजार अतिशय वाढलेल्या अवस्थेत असेल तर डायलिसिस केलं जातं, परंतु डायलिसिसवरती असणाऱ्या रुग्णांची सुद्धा व्याधिप्रतिकार शक्ती वाढवून त्याच्या आयुष्याची प्रत सुधारावी लागते, की जी त्या रुग्णाची महत्त्वाची गरज असतं. कारण वर रक्ताल्पता हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. वरचेवर या रुग्णांना ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं किंवा रक्तवाढीची औषधं द्यावी लागतात जी भयंकर महागडी असतात. अशा वेळेला साध्या आयुर्वेदीय चिकित्सेने मूत्रपिंडाचं काम सुधरवलं जातं किंवा बिघडण्यापासून प्रतिबंध केला जातो, पूय निर्मिती असेल तर ती थांबवली जाते, युरिन रुटीनमध्ये पस सेल्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती असेल तर नॉर्मल रिपोर्ट मिळतात, वरचेवर जर स्टोन्स होत असतील तर किडनीचं मेटाबॉलिझम पोटापासून सुरू होतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे, तर आहारावरती नियंत्रण ठेवलं जातं, तातड्यांवरती काम करणारी औषधं दिली जातात, क्षारांचं ॲब्सॉर्प्शनचं प्रमाण कंट्रोल केलं जातं, फिरणारे क्षार जे असतात रक्तामध्ये त्यांचं प्रमाण कंट्रोल केलं जातं, परिणामी मूत्रपिंडातनं बाहेर जाणाऱ्या क्षारांचं प्रमाण कंट्रोल केलं जातं आणि त्यांचं रूपांतर ज्या वेळेला या विविध प्रकारच्या अश्मरींमध्ये किंवा स्टोनमध्ये होतं तेही प्रिव्हेंट केलं जातं. हे सगळं मूत्रपिंडाच्या पेशींवरती किंवा नेफ्रॉन्स ज्याला म्हणतात त्यावरती काम करून मिळवलं जातं. आणि अशा विविधांगी चिकित्सा दिल्यानंतर त्या त्या प्रकारचे आजार तर कंट्रोलमध्ये येतातच, परंतु त्याच्यापासून किडनी कॅन्सर होण्याचा धोका हा बऱ्याच अंशी टाळला जातो.